तर ही टॉर्नमेंट खूप छान प्रकारे आयोजित केलेली आहे आणि खूप उत्साहाने सगळ्यांनी पार्टिसिपेट पण केलेलं आहे. सगळ्या मुलींनी बऱ्याच म्हणजे वर्षभर मेहनतीला एकदम सोडत नाही, कारण त्याच्याशिवाय कॉम्पिटिशनमध्ये उतरणं पॉसिबल नसतं. तर सगळ्यांचा उत्साह खूप चांगला आहे, सगळ्यांची मेहनत खूप चांगली आहे, ऑर्गनायझर्सनी खूप छान ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि आय थिंक आता फक्त क्रिकेट असतं, पण आता वुमेन्स क्रिकेट आणि असं जे सुरू झालेलं आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड, कारण विमेन ज्या क्रिकेट खेळतात आणि मल्टीटास्क करून खेळतात, घर सांभाळून करतात, फॅमिली सांभाळून करतात आणि त्यांच्या फॅमिलीचा खूप चांगला सपोर्ट असतो त्यांना, तर विमेन्स टुर्नामेंटप्रती मला थोडं जास्त चांगलं वाटतं आणि एक्साइटेड वाटतं. तुम्ही पहिल्यांदाच या याच्यात उतरले आहात, म्हणजे मागे 5 वर्ष झाले आणि पहिल्यांदाच यावर्षीचा जोश वेगळा आहे, वातावरण पण वेगळं आहे, त्याबद्दल काय? ॲब्सोल्युटली. तर आधी ॲक्च्युली मी पाहू नाही शकले की कशा टुर्नामेंट्स होत्या टू बी एबल टू कम्पेअर, बट आय थिंक आत्ता हे वातावरण पाहूनच मला खेळावं वाटतंय, खेळता नाही आलं तरी क्रिकेट. पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट वुमेन्स प्रीमियर लीग 5वा सीझन आहे. आम्ही गेले 4 वर्ष झाली मेहनत करतोय. मुलांचं क्रिकेट खूप ठिकाणी होतं पण मुलींचं होत नाही, तर मुलींसाठी काहीतरी करावं म्हणून आमचे राजा आकाशे सर यांनी संकल्पना मांडली की आपण काहीतरी चालू करू. तर 2016 आम्ही चालू केली. पहिले 4 टीम होत्या, नंतर 8 झाल्या 6 झाल्या, ह्यावर्षी आता कोरोनाचं संकट आलं, तर ह्यावर्षी 2020 टुर्नामेंट काय रजिस्टर झाली नव्हती की बाबा आपण काहीतरी करू म्हणून, पण काही झालं नाही. मग आम्ही आता शेवटी निर्णय घेतला नोव्हेंबर एंडला की आता सगळं आता सिच्युएशन परमिशन गव्हर्नमेंटने दिलेले आहेत, तर हळूहळू आपण चालू करू. मग आम्ही जस्ट असं बसल्या बसल्या झालं सगळं, तर आणि ते बोलतात ना धागे सुटत गेले जुळत गेले, तर तसं सगळे कनेक्शन जुळत गेले आणि व्यवस्थित, आणि ह्या तुम्ही सेटअप बघताय सगळं. आता पुनीत बालन ग्रुप टायटल स्पॉन्सर आहेत आणि ह्यावेळेस पण ऑप्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे, सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. ह्यावेळेस आमचा 84 स्लॉट होता, 84 मुली, आमच्याकडे 170 फॉर्म्स आले आणि त्यामधले ऑलमोस्ट 26 ते 28 मुली अनसोल्ड राहिल्या. तर त्यांचे मला फोन आले की सर कुठेतरी काहीतरी ॲडजस्ट करा, पण आता कसं आहे आता एकीवर अन्याय करण्यात आपल्यात नाही आहे, त्यामुळे जे फर्स्ट कम फर्स्ट बेसिस जे ऑप्शन झाले त्यांना आपण दिले संधी. मी आहेत पुण्याच्या लीजंड स्पोर्ट्स क्लब मध्ये आणि इथे आजपासून 4 दिवस मुलींचे सामने होणार आहे, क्रिकेटचे सामने. पुनीत बालन प्रेझेंट्स विमेन्स क्रिकेट लीग 2020 आपण आहोत आणि माझ्यासोबत एका टीमची लीडर आहे, तिच्याकडनं आपण जाणून घेऊयात या टीम बद्दल कसं वाटतंय आणि या विमेन्स क्रिकेट लीग बद्दल तिला काय वाटतंय. हॅलो नमस्कार, मी वैष्णवी काळे, विमल कुंती विमल जी स्टार्स यांच्याकडून मी खेळते आणि टीम खूप छान आहे, सगळ्या अपकमिंग्स ज्युनियर्स आहेत आणि आम्ही एक दोघी तिघी जणीच आहोत त्या सिनियर्स, त्या आम्हाला पण त्यांच्याकडून काहीसं छान शिकायला मिळणार आहे आता पुढच्या काही 5 ते 6 डेजमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोविडनंतर एक खूप मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे पुनीत बालन ग्रुपने, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मनापासून, कारण प्लॅटफॉर्म एवढा मोठा दिला आहे ना त्यांनी वुमन्स प्रीमियर लीगसाठी, स्पेशली वुमन्स क्रिकेटसाठी, त्यामुळे आता अपकमिंग्स खेळाडू घडणार आहेत याच टुर्नामेंट्समधून. सो मी त्यांना खूप थँकफुल म्हणेल आणि सनी मारवडी याचं पण आभार मानेल की त्यांनी खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलं आहे, स्पेशली जे स्पॉन्सर्स असतात, त्यानंतर किट्स आणि ऑल एवढं सगळं या स्टेजला मुलींना खूप पहिल्यांदा मिळत आलेलं आहे. सो थँक्स टू सनी मारवडी. किती वर्षापासून तू क्रिकेट खेळते किंवा या क्षेत्रात किती वर्षापासून आहे? मी प्रोफेशनल क्रिकेट ॲज अ प्रोफेशनल क्रिकेट 8वीपासूनच खेळत आले, स्कूल नॅशनल्स, पुणे विद्यापीठ अँड दॅन अंडर 19 महाराष्ट्र. आता सध्या मी करंट प्लेअर आहे महाराष्ट्र सिनियर टीमकडून, आता मी रिप्रेझेंट करते. ओके, सो या मुलींचा सगळ्या उत्साह पाहता ही आहे 4 दिवस आपल्या सगळ्यांचेच व्यवस्थित आणि मस्त मजेत जाणार आहे आणि त्याचबरोबर कुठेतरी महिलांना क्रिकेट असू देत, खेळत असू देत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते हे त्यांच्यासाठी पण मोठी गोष्ट आहे आणि आपण आपल्यासाठी पण मोठी गोष्ट आहे.